खतांचे भाव वाढल्याने शेतकऱ्यांची मोठी अडचण झाली आहे, त्यामुळे या भाववाढीचा केंद्र सरकारने फेरविचार करावा अशी मागणी पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी केली आहे। पेट्रोल डिझेल दरवाढीने शेतमालाची वाहतूक देखील परवडेनाशी झाली आहे, त्यात बोगस बियाण्यांचा कायदा कठोर होत नाही तोपर्यंत आरोपींना जरब बसणार नाही असंही ते म्हणाले। पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नवराज्यातल्या 46 जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला। या संवादादरम्यान त्यांनी गावात कोरोना चाचणी वाढवण्याचं आवाहन केलंय, तर औषधांचा काळाबाजार करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करा असंही त्यांनी सांगितलंय। तसंच जिल्ह्यातील प्रत्येक नागरिकाची काळजी घ्या आणि ऑक्सिजन प्लांट लवकर स्थापन करा असा सल्ला मोदींनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलाय। नांदेडमध्ये कोरोनामुळे एका डॉक्टरसह त्याच्या कुटुंबातील चौघांचा 15 दिवसातच कोरोनामुळे मृत्यू झालाय। डॉक्टर अनिल परडीकर यांना रुग्णसेवेदरम्यान कोरोनाची लागण झाली, त्यांच्यासोबत कुटुंबातील सदस्यांनाही कोरोना झाला। यात डॉक्टर अनिल परडीकर, त्यांचे वडील आणि मोठा भाऊ या चौघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, यामुळे या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला। राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी कोरोना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला। मुंबईच्या जे जे हॉस्पिटलमध्ये जाऊन त्यांनी हा डोस घेतला। टोपे यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली आहे। राजेश टोपे हे सध्या कोरोनाला रोखण्यासाठी आणि लसींबाबत सतत पाठपुरावा करत आहेत। सध्या राज्यात रुग्णसंख्येत घट झाली असली तरी मृत्यूदर रोखण्यात म्हणावं तितकं यश मिळत नाही आहे, त्यामुळे आरोग्यमंत्र्यांसमोर आता मोठं आव्हान आहे। नांदेडमध्ये कोरोनामुळे एका डॉक्टरसह त्याच्या कुटुंबातील चौघांचा 15 दिवसातच कोरोनामुळे मृत्यू झालाय। डॉक्टर अनिल परडीकर यांना रुग्णसेवेदरम्यान कोरोनाची लागण झाली, त्यांच्यासोबत कुटुंबातील सदस्यांनाही कोरोना झाला। वाशिम जिल्ह्यात 45 वर्षांवरील नागरिकांना कोरोना लसीचे दोन्ही डोस देणं सुरू आहे, पण जिल्ह्यात फक्त 2800 लसीचे डोस शिल्लक असल्यामुळे 140 पैकी 116 केंद्र बंद आहेत, तर 24 केंद्रावरती लसीकरण सुरू आहे। आज लसीचा साठा प्राप्त झाला नाही तर उद्यापासून लसीकरण मोहीम ठप्प होऊ शकते। सांगलीतल्या शिंदेवाडीत एका कोरोनाग्रस्त रुग्णाला कोविड सेंटरमध्ये चपलेनं मारहाण करण्यात आली आहे। पोपट माने असं या रुग्णाचं नाव आहे। ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून माजी सरपंच संजय माने याच्यासह तिघांनी रुग्णाला ही मारहाण केली आहे। या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालाय। ग्रामीण पोलिसांनी देखील या प्रकरणाची दखल घेतली नसल्याचा आरोप पोपट माने आणि त्याच्या पत्नीनं केलाय। बाउन्सरची नेमणूक केल्यानं आता साताऱ्यातील कोविड केअर सेंटर पुन्हा चर्चेत आले। या कोविड सेंटरमध्ये 14 बाउन्सर्सची नियुक्ती करण्यात आलेली आहे, त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना गेटवरच थांबवलं जात आहे। याविरोधात काही सामाजिक संस्थांनी आंदोलनाचा इशारा दिलाय। कोविड केअर सेंटरमधील मनमानी कारभार लपवण्यासाठी या बाउन्सरची नियुक्ती केल्याचा आरोप त्यांनी केलाय, तर सुरक्षेच्या कारणास्तव बाउन्सर नेमल्याचं व्यवस्थापकांनी सांगितलंय। कोल्हापुरात लॉकडाऊन दरम्यान विनाकारण घराबाहेर फिरणाऱ्या नागरिकांवरती आता पोलिसांनी कारवाई करायला सुरुवात केली आहे। 2 दिवसात वाहतूक शाखेनं 2388 दुचाकी ताब्यात घेतल्यात, 58 लाखांहून अधिक रुपयांचा दंड देखील वसूल केलाय, तर 28,000 वाहनधारकांवरती गुन्हे दाखल केलेत। यापुढे 4-चाकी वाहनांवर देखील कारवाई करण्यात येईल असा इशारा कोल्हापूर पोलिसांनी दिलाय। छत्रपतींचा विचार म्हणजे